मी काही गोष्टी बोलणार नाही, पण सगळ्या गोष्टी नीट होतील काही काळजी करायचं कारण नाही. कारण दिवस बदलत असतात. मी नेहमी सांगतो, चार दिवस सासूचे येतात, त्याच्यानंतर चार दिवस सुनेचे देखील येत असतात. अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की बारामतीकरांनी मनामध्ये आणलं तर समोरच्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट जप्त केलं जातं, हे आपण सगळ्यांनी कृतीतनं सिद्ध केलं. खरं तर माझ्या बारामतीतल्या आया बहिणींनी, भावांनी, मित्रांनी, सहकाऱ्यांनी किंवा वडीलधाऱ्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये जी मेहनत घेतली त्याचा उल्लेख अमोल मिटकरींनी या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये केला, त्यांचा हा सत्कार आहे. ज्यांनी मला प्रचंड मतदान केलं, म्हणजे ते 1,65,000 मताधिक्य विधानसभेला मिळू शकतं. मी ज्यावेळेस साहेबांना दिल्लीला भेटायला जायचो, सुप्रियांनी मला पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये बोलवलेलं होतं, त्यावेळेस देखील बरेच खासदार म्हणले, अरे आम्ही 1,65,000 खासदार म्हणून निवडून येऊ शकत नाही, आणि तुझ्या बारामतीकरांनी तुला 1,65,000 विधानसभेला निवडून दिलं. अशा पद्धतीनं ते ज्यावेळेस सांगायचे त्यावेळेस अक्षरशः त्या ठिकाणी ऊर भरून यायचा, एवढं प्रेम तुम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे. आता आपल्याला काम करायचं आहे. खूप काही 5 वर्षामध्ये आपल्याला पाहिजे तशी गती देता आली नाही. आपला जिरायत भाग असेल, आपला बागायत भाग असेल, आपलं बारामती शहर असेल, शहराबरोबर जिल्ह्याची पण जबाबदारी आपल्यावर आहे, त्याची जाणीव माझ्या सकट सगळ्यांनी ठेवली पाहिजे. जिल्ह्याला तर खूप धन्यवाद दिले पाहिजे, दौंडचा अपवाद वगळला तर संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आपल्या आघाडीचे उमेदवार निवडून देण्याचं काम पुणे जिल्ह्यातल्या दौंड सोडून सर्वच्या सर्व तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी केलं, त्याबद्दल त्यांना देखील लाख लाख धन्यवाद मी ह्या निमित्तानं देतो. आता जनतेने जनतेचं काम केलेलं आहे, आता आपलं काम वाढलेलं आहे, लोकांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्याची उतराई ह्या जन्मात तर होऊ शकत नाही. पण पाण्याचे प्रश्न आहे. 5 वर्ष आपण बघितलं, माझा जनाई असेल, माझा सिरसाई असेल, तिथं काय अडचणी यायच्या. आपण मी मधी गेल्या गेल्या एक मीटिंग घेतलेली होती की वाकीच्या तलावामधनं मला कुठनं पाणी देता येतं का, त्याचाही प्रयत्न माझा चालू आहे. मधल्या काळामध्ये काही बातम्या आल्या आणि त्याच्यामुळं निरा डाव्याचे सगळेच माझे शेतकरी पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातले घाबरून गेले. मी काही गोष्टी बोलणार नाही, पण सगळ्या गोष्टी नीट होतील काही काळजी करायचं कारण नाही. कारण दिवस बदलत असतात. मी नेहमी सांगतो, 4 दिवस सासूचे येतात, त्याच्यानंतर 4 दिवस सुनेचे देखील येत असतात. त्याच्यामुळं ह्या अनेक मधल्या काळामध्ये 5 वर्षात कुठली कामं आपण केली पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या जवळपास सगळ्या गावांच्या मध्ये कसल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं तरी कुठंच पिण्याचं पाणी कमी पडू नये, अशा प्रकारचा आराखडा संभाजी आणि सगळे माझे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे सदस्य, आजी माझी सभापती, उपसभापती, सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आपले सहकारी मित्र सगळ्यांनी मिळून आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. परवा मी पौर्णिमाला आणि नवनाथ आणि बाकीच्यांना देखील आपल्या वाढीव जी पाणी पुरवठा योजना आहे बारामतीची, जी मला वाटतं 120 कोटीची होती, ती आता जवळपास 200 कोटी केलेली आहे, त्याची पण कामं त्या ठिकाणी होतील. आपलं हॉस्पिटल, त्याला 200 कोटी रुपये आता लागणार आहेत, 100 कोटी दिलेत आणि मग बारामतीत आलो आहे. आता मार्चनंतर नवीन वर्षामध्ये देखील जी काही रक्कम लागणार आहे ती सगळी दिली जाईल. प्रदीप गारटकर आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, मी आता बारामतीच्या सभेमध्ये बोलतोय म्हणून हे काही बारामतीलाच देणार आहे असं काही समजू नका, सगळीकडेच द्यायचं आहे. परंतु आज सगळे माझे सहकारी, आमचे घरातली लोक सगळी पुढं आहेत, परिवारातली लोक आहेत, आणि म्हणून सांगतोय कारण बारामतीनं ज्यावेळेस यश दिलं
त्यावेळेस इकडे इंदापूरमध्ये देखील दत्तामामांच्या रूपाने, इकडं दीपक चव्हाणांच्या रूपाने, इकडं आमच्या संजय जगतापच्या रूपाने, असे अनेक सहकारी इकडं मकरंदाबा पाटलांच्या रूपाने, खूप जण इकडं कर्जत जामखेडला आपला रोहित त्यालाही चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याच्याकरता बारामतीकरांनी खूप कष्ट घेतले, कर्जत जामखेडकरांनी विश्वास दाखवला. ह्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे. कदाचित तुमच्या एखाद्या चांगल्या प्रसंगाला मला मनात असताना देखील येता येणार नाही. लग्न समारंभ असतात, तुम्हाला वाटतं की अजितनं आलं पाहिजे, परंतु तिथली पण जबाबदारी जास्त आहे. राज्य सरकारचा अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. आत्ता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय झाला, त्याच्यामध्ये काही दरवेळेस कर्ज फेडणारे शेतकरी आहेत, त्यांची इच्छा आहे की आम्ही दरवर्षी कर्ज फेडलं, आमची चूक झाली का? अजिबात नाही. त्यांनाही काही त्याच्यातून मदत झाली पाहिजे. 2 लाखाच्या वर्षांचे पण काही म्हणणं आहे. त्याही संदर्भामध्ये आम्ही सगळे उद्धवजी ठाकरे, मी, जयंतराव, सगळेच जण आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. काम जेवढं करता येईल त्या पद्धतीनं आम्ही करतोय. सकाळपासून कामाला सुरुवात होतीये. ह्यावेळेस पोलिसांचे घरं महाराष्ट्रामध्ये फार दयनीय, त्याच्यामुळं बारामतीतल्या देखील पोलीस कॉलनीमधली घरं ही चांगली केली जाणार आहेत. पुण्याची देखील पोलिसांची घरं चांगली केली जाणार आहेत. मुंबईची देखील चांगली केली जाणार आहेत. आज सकाळी त्याच्याच संदर्भातलं बरंच काम, काही हजारो घरं त्या ठिकाणी आपण चांगली करणार आहे. 24 तास तुमचा माझ्या राज्याचा कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम ज्यावेळेस पोलीस खात्यातले शिपाई कॉन्स्टेबल सगळेजण करत असतात, त्यावेळेस त्यांना नीटपणे निवारा नाही आहे. ह्याच्या आधी बारामतीकरांना तुम्हाला आश्चर्य वाटेल, 180 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये त्यांचं कुटुंब तिथं राहायचं. आता आपण 500 स्क्वेअर फीटची जागा त्यांना त्या ठिकाणी देतोय. सगळं 2 त्याच्यामध्ये चांगल्या खोल्या, तिथं किचन आणि त्या ठिकाणी अजून एक हॉल, ह्या पद्धतीचा प्लॅन केलेला आहे. त्यांनाही वाटेल, जसं पवार साहेबांनी पोलिसांना त्या काळामध्ये त्यांची हापचड्डी असायची ती फुल पॅन्ट केली की नाही, तुम्हाला आठवतं? पांडू हवालदार बघितला का, त्याच्यामध्ये कुठली पॅन्ट असायची? तसं आता आपल्या बारामतीमुळंच त्यांना हक्काची घरं त्या ठिकाणी दिलेली असतील, ही नोंद देखील त्या ठिकाणी निश्चितपणे पोलिसांच्या मनामध्ये राहील. काही कारणाने तो याला उशीर झाला ह्याची जाणीव आम्हाला आहे. वेगवेगळ्या घटकाला कशा पद्धतीनं मदत करता येईल हीच भूमिका माझी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची राहणार आहे. आजचा सत्कार करत असताना थोडासा आगळा वेगळा सत्कार बारामतीकरांनी माझा केला. त्याच्यामध्ये 3.5 शक्तिपीठामध्ये तुळजाभवानी, तुळजापूर पूर्णपीठ, आपलं महालक्ष्मी कोल्हापूर पूर्णपीठ, रेणुका माता माहूरगड पूर्णपीठ आणि सप्तशृंगी वणी अर्धपीठ, येथून प्रसाद आला, आशीर्वाद आला. तिथले बांधव आले, त्या सगळ्या मातेचा, भवानीचा, लक्ष्मीचा हा प्रसाद आज आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यातनं शिर्डी असेल, पंढरपूर असेल, जेजुरी असेल, चैत्यभूमी असेल, आपली दीक्षाभूमी असेल, हजी अली असेल, पुण्याचा चर्च असेल, ह्या सगळ्या तीर्थस्थळं आहेत, तिथून आपल्याला आज आशीर्वाद मिळालेले, तिथून आपल्याला प्रसाद मिळालेला. आणि ह्या सगळ्या आशीर्वादाच्या जोरावर आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करायचं आहे, करून घ्यायचं आहे. मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांगेन, आता मला सध्या 2 महिने प्रत्येक विभागाच्या ठिकाणी जाऊन DPDC च्या मीटिंग घ्याव्या लागणार आहेत, जिल्ह्याच्या DPDC च्या मीटिंग घ्याव्या लागणार आहेत, सगळ्या विभागाचे त्या ठिकाणी प्रश्न समजून घ्यावे लागणार आहेत. विभागाचे म्हणजे वेगवेगळी डिपार्टमेंट असतात ती, आणि त्याच्यातून कसा रिसोर्सेस वाढतील आणि त्याच्यातून आपल्याला विकास कसा साधता येईल ह्याबद्दलचं पण काम करावं लागणार आहे. त्याच्यातनं कुणाला आम्हा लोकांच्याकडनं
दुर्लक्षित केलं जाणार नाही अशा प्रकारचा देखील खात्री आणि विश्वास मी आपल्याला देतो. आपली बारामतीकरांची एकजूट ही ताकद या पुढच्या देखील काळात अधिक मजबूत होईल, घट्ट होईल अशा पद्धतीनं काम आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करायचं आहे. मला तुम्हा सगळ्यांचं कौतुक करायचं आहे, आभार मानायचे आहेत की तुम्ही केवळ ह्या निवडणुकीच्या निमित्तानं अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की बारामतीकरांनी मनामध्ये आणलं तर समोरच्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट जप्त केलं जातं हे आपण सगळ्यांनी कृतित्व सिद्ध केलं. मला त्याच्याबद्दल विरोधकांना टीका टिप्पणी करायची नाहीत कारण तो आजचा दिवस नाही, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आपण करू. पण मी आता सगळ्या बारामतीकरांचा आमदार आहे, मी सगळ्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळे विकास कामामध्ये सर्वांचेच प्रश्न सोडवण्याच्या करता मी कटिबद्ध राहील अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या निमित्तानं देतो. आणि तुमचं प्रेम, तुमचं जे काही सगळे आशीर्वाद आहे हे कधी मी आयुष्यभर विसरू शकत नाही. सगळ्यांच्या बद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.